पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर वेग मर्यादा आणि लेन कटिंगचे उल्लंघन केल्यास आता थेट तुमच्या घरी दंडात्मक कारवाईची नोटीस येणार आहे. प्रादेशिक परिवहन विभागाने ही कारवाई सुरू केली आहे. गेल्या एक महिन्यात अशा नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 1400 प्रवाशांच्या घरी नोटीस पाठवण्यात आली आहे. पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर अपघाताविना दिवस जाणे म्हणजे नवलच. या अपघातांच्या कारणांमध्ये वेग मर्यादा आणि लेन कटिंग या नियमांच्या उल्लंघनांचाही समावेश दिसून येतो. हे कारण अपघातातून हद्दपार व्हावं यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने दंडात्मक कारवाईला सुरुवात केली आहे. द्रुतगती मार्गावर परिवहन विभागाची गाडी मधल्या लेनवरून 80 किलोमीटर प्रतितास चालवली जाते तेव्हा त्या गाडीला उजव्या बाजूने ओव्हरटेक केल्यास वेग मर्यादेचं उल्लंघन केल्याचं स्पष्ट होतं, तर डाव्या बाजूने ओव्हरटेक केल्यास वेग मर्यादेसह लेन कटिंगचंही उल्लंघन होते. हे सर्व परिवहन विभागाच्या गाडीत लावलेल्या कॅमेऱ्यात कैद होतं, त्यामुळे प्रवासी आणि चालकांना पळवाट शोधता येत नाही. पिंपरी प्रादेशिक परिवहन विभागाकडून वेग मर्यादा आणि लेन कटिंगच्या या कारवाया ठराविक वेळेमध्ये करण्यात येत नसल्याने प्रवाशांना आता सतर्क राहूनच प्रवास करावा लागतोय. त्यामुळे गेल्या एक महिन्यात 1400 प्रवासी नियमांचं उल्लंघन करताना आढळलेत. अशा प्रवाशांना दंडात्मक कारवाईच्या नोटिसा पोस्टाद्वारे घरी पाठवण्यात येत आहेत. रोजच्या जवळपास 70 ते 80 केसेस होतात, जाताना 35 ते 40 केसेस आणि परत येताना 35 ते 40 केसेस होतात, ओव्हर स्पीड लेन कटिंग दोन्ही मिळून. तर असे अंदाजे मागच्या महिन्यापासून आपल्याला ह्या हा ड्राईव्ह चालू आहे. आत्तापर्यंत जवळपास 3000 केसेस झालेले आहेत. या महिन्यातच 1400 केसेस झालेले आहेत, आत्तापर्यंतच्या बुक झालेल्या आहेत. त्यांना आपण नोटीस पेपर हेला बाय पोस्ट पाठवतो आणि बऱ्यापैकी लोक हे आपल्याकडे नोटीस पोचल्यानंतर 7 दिवसाच्या आत येऊन दंड भरून जातात. नाही, ठराविक वेळेत आपण काम करत नाही. आपण आपलं टाईम रोज वेगवेगळे चेंज करतो, कारण एकाच वेळेला जर आपण काम करत राहिलं तर त्याचा जो आउटपुट पाहिजे आहे तो मिळत नाही. त्याच्यामुळे आम्ही दिवसा करतो, रात्री करतो, बऱ्याच वेळेला लेट नाईट करतो. ज्या ट्रकचे जे केसेस होतात लेन कटिंगच्या, त्या रात्रीच्या वेळेला खूप जास्त असतात, कारण हेवी व्हेकल्स हे रात्रीच्या जास्त असतात. आणि दिवसाच्या वेळेला आम्ही जास्त कारच्या केसेस होतात, ओव्हर स्पीडिंगच्या केसेस होतात. प्रतिनिधी कृष्णा पांचाळ, नेक्स्ट जनरेशन न्यूज, पिंपरी चिंचवड.